जायंट किलर ठरले वाटतंय का या संदर्भात? या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या बेरोजगार तरुणांना, आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जात. यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे. अदृश्य शक्ती, अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं, पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो. निवडून येत नसतो, येतच असतो. त्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, आता आज काय वाटतं त्या सगळ्या? का किसी को जो होगा वही अच्छा ही होगा. नाही, ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ. आता मला जनतेने निवडून दिलं ना, आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही. नाही पण कुठेतरी जायंट किल्लर ठरले वाटतंय का? कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती, बलाढ्य शक्ती समोर होती, गेल्या 2 महिन्यापासून संघर्ष चालू होता. कसं बघता याकडे, काय सांगाल या संदर्भात? या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या बेरोजगार तरुणांना, आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जातं. माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू, काँग्रेस असू, शिवसेना असू, तुमचं कम्युनिस्ट असू, आम आदमी पार्टी असू, आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे. आज त्यांच्यामुळं हा विजय झाला. तर निलेश लंके शून्य, निलेश लंके शुल्ले शुल्लक आहे. कुठेतरी कुठेतरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला, आणि आज खासदार की आज खासदार झाले. अजेंडा काय असणार आहे पुढे? लोक म्हणजे घाबरतात, काय सांगा? काय नाही करायचे, दादागिरी करणाऱ्यांना लक लाभ लाभू, कोणाला काही म्हणायचं नाही. लोकांनी निवडून दिलं ना, आता लोकांना हात जोडून आहे ना आपलं काम करायची. चुकल्या देणे वाला वालो का भी भला, न देणे वालो का भी भला. राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं, बाळासाहेब थोरात असतील, अमोल कोल्हे असतील, यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय, आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील, आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढे. खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडीलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे फाळके सर. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली. आमच्या शेव गाडे सर असू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू, आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया पडलेली नाही, आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतो. म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे प्राजक्त दादा असू, आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू, कर्जत जामखेडमध्ये आमचे रोहित दादा असू, श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता, राहुल दादा असू, बाबासाहेब असू, घनश्याम अण्णा असू, इकडं आमचे साजन भैया असू, नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भोकळमकर असू, आमचे बाळासाहेब बोरट्या असू, संभा कदम असू, आमचे भगवानराव कुलसौंदर असू, काँग्रेसचे किरण काळे असू, आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू, अभिषेकराव असू, म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली. आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले, सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असून, माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असून, यामध्ये
विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे. अदृश्य शक्ती, अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं, पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो. अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश लिंकल असतात, त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू. कुठेतरी महायुती, महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते, मात्र कुठेतरी बोलणे का किसी के बारे में विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना मीडियावाले, कॅमेरावाले, कागदावाले यांचा पण सिंहाचा वाटा आहे. हे आम्ही घरचे लोक आहे साहेब. पवार साहेबांना कधी भेटणार? अरे पवार साहेब तो आम्हाला जान आहे, कधी भेटणार? आज ही जाने वाले हम.